मुंबई महापालिका आता मुंबई शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. काही दिवसांमध्ये हा प्रस्ताव चर्चेसाठी येण्याची शक्यता आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मुंबई महापालिकेसमोर कॅश बॉन्डच्या माध्यमातून पैसे उभारण्याचा पर्याय आहे. कोरोनामुळे मुंबई महानगरपालिकेची आर्थिक घडी विस्कटली होती. या पार्श्वभूमीवर हा निर्णय लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मुंबई महानगरपालिका आता लिस्ट होणार आहे मुंबई शेअर बाजारामध्ये. पालिका बेसिकली लिस्टेड कंपनी म्हणून स्वतःचे शेअर्स किंवा अशा संदर्भातले काही आर्थिक जी घडामोड आहे ती होऊ शकते. नाही, दोन दिवसापूर्वी ती मीटिंग झालेली आहे. अजून गटनेते आणि महापौर म्हणून आमच्या समोर ते यायला अजून दोन तीन दिवस लागेल. आणि त्याच्यामध्ये मग काही सूचना असतील तर त्या निश्चित आम्ही करू प्रशासनाला. पण ते यायचं आहे माझ्या. मुंबई महापालिका आता मुंबई शेअर बाजारात लिस्ट होण्याची शक्यता आहे. तशा पद्धतीचा प्रस्ताव लवकरच येईल अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. या संदर्भात नेमकं काय होईल हे जाणून घेऊया अभ्यासक अच्युत गोडबोले यांच्याकडून. गोडबोले सर, मुंबई महानगरपालिका आता मुंबई शेअर बाजारात लिस्ट होते, यामुळे महानगरपालिकेला काय फायदा होऊ शकतो? गोडबोले सर, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? मुंबई महानगरपालिका आता मुंबई शेअर बाजारामध्ये लिस्ट होऊ पाहते, याबद्दलचा प्रस्ताव आता चर्चेला येणार आहे. नेमकं हे झाल्यानंतर महानगरपालिकेला काय फायदा होऊ शकतो? त्याचा असं आहे की शेअर बाजारात समजा ती आली तर लोकांकडनं पैसा महानगरपालिकेला गोळा करता येईल. पण त्याचं मूळ कारण आपण बघितलं पाहिजे. पहिल्यांदा महानगरपालिकेला हे संकट ओढवण्याचं एक कारण आहे करोना आहे, तर त्याला काही इलाज नाहीये. पण दुसरं कारण म्हणजे त्यांना जीएसटी मिळत नाहीये. ऑक्ट्रॉय आणि इतर जे काही उत्पन्न होतं ते उत्पन्न बंद झालेलं आहे. तर केंद्र सरकारने जीएसटी जर का दिला राज्य सरकारला तर यातले काही बराच प्रश्न खरं म्हणजे टळू शकेल. आता याच्यामध्ये एक प्रश्न असाच आहे की समजा शेअर बाजारामध्ये काढलं तर किती टक्के काढणार ह्याच्यावर अवलंबून आहे. समजा त्यातले मेजर शेअर विकले मी खऱ्या अर्थाने प्रायव्हेटाईज झालं तर मात्र त्याचा तोटा सामान्य ग्राहकांना फटका बसू शकेल असं मला स्वतःला वाटतं. ह्याचं कारण शिक्षण आरोग्य याच्यामध्ये जेव्हा प्रायव्हेटायझेशन झालं तेव्हा पंचरंगी हॉस्पिटल्स निर्माण झाली, प्रायव्हेट कॉलेजेस निर्माण झाल्या कॅपिटेशन फी कोट्यवधी रुपये घेऊन, पण सामान्य माणसाला त्या ठिकाणी काही जाणं शक्य होईना. तर त्यामुळे सरकारच्या म्युन्सिपॅलिटीच्या शाळा असतात, सरकारी जे काही हॉस्पिटल्स असतात ती खरं म्हणजे तिथे गुंतवणूक करून त्यांची सुधारणा झाली पाहिजे. प्रायव्हेटाईज जर का झालं तर त्यांच्या फिया खूप वाढतील, फक्त श्रीमंतांकरता त्यांना ते परवडेल, गरिबांना परवडणार नाही असं मला स्वतःला वाटतं. त्याकरता मी फक्त एकच सांगतोय, एक पुस्तक आहे रिक्लेमिंग पब्लिक सर्व्हिसेस म्हणून, ते साटोको किशिमोटो आणि ऑलिव्हर पेटिट जीन यांनी एडिट केलेलं पुस्तक आहे. 250-300 पानी पुस्तक आहे. त्यामध्ये त्यांनी 45 देशांमध्ये 1600 शहरांमध्ये 835 सेवा त्या प्रायव्हेटाईज केलेल्या पुन्हा त्यांना पब्लिक मध्ये घ्याव्या लागल्या, कारण त्या परवडण्याच्या झाल्या. त्याच्यात कामगारांचे हाल झाले, लोकांच्या पण सेवा नीट झाल्या नाहीत. पण त्या कशा सेवा प्रायव्हेटाईज केल्यानंतर पुन्हा अनप्रायव्हेटाईज म्हणजे पब्लिक पुन्हा घ्याव्या लागल्या ह्याचं त्या पुस्तकात डिटेल्ड वर्णन आहे. मला इंग्लंडमध्ये सुद्धा असे प्रयोग झालेले आहेत. मला एकच फक्त याच्यात म्हणायचं किती टक्के ते विकणार आहेत. धन्यवाद गोडबोले सर, आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण पाहतो आहोत की मुंबई महानगरपालिका आता मुंबई शेअर बाजारामध्ये लिस्ट होऊ पाहते, त्यानंतर एकूणच आर्थिक घडी जी विस्कटली आहे ती सुधारण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं उचललेले एक पाऊल असणार आहे.